जय जी जाओ, जय शिव राय। मैं बाला साहेब मिसाल पाटिल, बहुजन मुक्ती पार्टी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य। गेल्या 15-20 दिवसापासून दिल्लीमध्ये शेतकऱ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे। त्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांची जी भूमिका आहे, ती भूमिका आहे शेतकऱ्यांची, नरेंद्र मोदी सरकारने जे आता लॉकडाऊनच्या काळामध्ये नरेंद्र मोदी सरकारने 2 अध्यादेश शेतकऱ्याच्या शेतीच्या संदर्भामध्ये काढलेले आहेत। कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य 2020 अशा प्रकारचा एक अध्यादेश काढलेला आहे, आणि मूल्य आश्वासन आणि कृषी सेवा अध्यादेश 2020 असे 2 अध्यादेश काढलेले आहेत। आणि त्यासोबतच आवश्यक वस्तू अधिनियम याच्यामध्ये दुरुस्ती केलेली आहे, आणि आवश्यक वस्तू अधिनियममध्ये दुरुस्ती करून त्या ठिकाणी जे जीवनावश्यक गोष्टी होत्या शेतकऱ्याच्या शेतीचे जीवनावश्यक बाबी होत्या त्यातून बाहेर काढलेल्या आहेत। आणि एकूणच या कायद्यामुळे शेतकऱ्याच्या त्या ठिकाणी या कायद्यामुळे मोठं नुकसान होणार आहे शेतकऱ्यांचं, कारण या कायद्यामुळं जे शेतकरी पूर्वी आपला शेतीमाल मार्केट कमिटीमध्ये विकत होते, सब्जी मंडीमध्ये, मार्केट मंडी म्हणतात त्याला नॉर्थ इंडियामध्ये, महाराष्ट्रामध्ये मार्केट कमिटी म्हणतात, मार्केट कमिटीमध्ये विकत होते, या ठिकाणी या कायद्यामध्ये अशा तरतुदी केलेल्या आहेत की आता शेतकऱ्याला त्याचा माल मार्केटमध्ये विकण्याची गरज नाही, आणि त्याचा माल बाहेरही तो विकू शकतो मार्केट कमिटीच्या बाहेर, आणि स्वतः त्याचा भाव ठरू शकतो। असं जर या ठिकाणी अशा प्रकारची जी गोंडस भूमिका भारतीय जनता पार्टीचे लोक मांडत आहेत, शेतीमालाचा भाव शेतकरी ठरू शकतो, परंतु त्या ठिकाणी जी MSP होती, मिनिमम सपोर्टिव्ह प्राईस होतं, या बाबतीत मात्र सरकारनं अंग काढून घेतलेलं आहे की शेतकऱ्याचा जो हमी भाव आहे ती MSP काढून घेतलेली आहे। त्याचा परिणाम असा होईल की पूर्वी MSP असल्यामुळे, मिनिमम सपोर्टिव्ह प्राईस असल्यामुळं त्या ठिकाणी शेतकऱ्याला किमान हमी भावाची भूमिका घेतली जायची सरकारच्या वतीने, आणि त्या हमी भावाच्या अनुषंगाने शेतकऱ्याला शेतीमाल विकला जायचा। थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मार्केट कमिटीमध्ये शेतकऱ्यांना थोड्याफार प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान केलं जायचं, हा भाग एक स्वतंत्र आहे, परंतु कमीत कमी हमी भावापर्यंत नेऊन शेतकऱ्याचा माल विकला जायचा सब्जी मंडीमध्ये, किंवा तशा प्रकारचं कायद्यामध्ये तरतूद असल्यामुळे त्याला कायद्याची फ्रेम होती, कायद्याची चौकट होती, त्यामुळे शेतकऱ्याला निदान त्याच्या हमी भावाची सुरक्षा होती। पण आताच्या या कायद्यामध्ये, शेतकऱ्याच्या विरोधामध्ये आता जे कायदे केले त्यामध्ये शेतकऱ्यांना हमी भावाची कसली सुरक्षा दिलेली नाहीये, आणि अशा परिस्थितीमध्ये जो व्यापारी मार्केट कमिटीच्या बाहेरचा व्यापारी, हा मार्केट कमिटीचा व्यापारी उद्या ह्या मार्केट कमिटी संपल्यानंतर हा व्यापारी मोठ्या ताकदीनं बाहेर जो व्यापारी आहे तो व्यापारी मोनोपाली बनू शकतो, आणि शेतकऱ्याचा शेतीमाल पाडून भाव पाडून विकू शकतो, त्यामुळे शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान होणार आहे। आणि या नुकसानीची जाणीव झाल्यामुळं शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आले, आणि त्यांनी दिल्लीमध्ये मोठ्या ताकदीनं सरकारच्या विरोधात आंदोलन केलं। परंतु हे जे सरकार आहे, हे सरकार जे EVM मशीन मधून निवडून आलेले सरकार आहे, कारण त्याला माहिती आहे ते लोकमतावरचं सरकार नाहीये, हे EVM मशीनच्या माध्यमातून निवडून आलेले सरकार आहे, आणि या सरकारला माहिती आहे की शेतकऱ्यांनी कितीही आंदोलन केलं, ते 2024 निवडणुकामध्ये पुन्हा EVM मशीन निवडणुका घेऊन आपण पुन्हा निवडून येणार आहोत, म्हणून ते या शेतकऱ्याच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहेत। आणि शेतकऱ्यांनी जो आंदोलन, उग्र आंदोलन केले, ते आंदोलन दडपण्याचं काम त्या ठिकाणी या सरकारच्या माध्यमातून, नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या माध्यमातून होत आहे। किंबहुना विरोधी पक्ष म्हणून जे काँग्रेस असेल किंवा वेगळे विरोधी पक्ष आहे, हा विरोधी पक्ष या बाबतीमध्ये जरी आता शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी भूमिका घेत असेल, तरी विरोधी पक्षाची सुद्धा या अशा संदर्भामध्ये शेतकऱ्याच्या धोरणाविषयी उदासीन भूमिका यापूर्वी राहिलेली आहे, आणि म्हणून शेतकरी उग्र होत आहेत रस्त्यावर आलेले। या रस्त्यावर आलेल्या शेतकऱ्यांनी, आज दिल्लीमध्ये जमलेल्या शेतकऱ्यांनी आणि अनेक संघटनांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी देश भारत बंदचं आवाहन केलेलं आहे, म्हणून त्यांनी भारत बंदचं आवाहन केलेलं आहे। या उद्याच्या 8 डिसेंबर मध्ये जे भारत 8 डिसेंबर 2020 जो भारत बंदचा
आव्हान शेतकऱ्याच्या माध्यमातून झालेलं आहे. आणि शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतलेली आहे भारत बंदची, ती निश्चित स्वागतार्ह आहे. त्याचं कारण आहे की शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमी भाव भेटला पाहिजे, ही जी त्यांची मागणी आहे ती रास्त मागणी आहे. आणि इतर भूमिका जी आहे ती रास्त भूमिका आहे. आणि म्हणून मी बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं जे शेतकरी रस्त्यावर आलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या या समर्थनामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांना, त्यांनी तमाम महाराष्ट्रातील बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, जिल्हाध्यक्ष असतील त्यांना, तालुका अध्यक्ष असतील आणि सर्व पदाधिकाऱ्यांना, या निमित्ताने मी सर्व बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना सूचित करतो की उद्याच्या 8 डिसेंबरच्या आंदोलनामध्ये मोठ्या ताकदीनं सहभागी व्हायचंय, हे आंदोलन यशस्वी घडून आणायचे. आणि देशभरामध्ये भारत बंद होत आहे तसाच महाराष्ट्रात सुद्धा बंद झाला पाहिजे, त्यासाठी मोठ्या ताकदीनं आपण त्या ठिकाणी, मी या शेतकऱ्यांचं जे भारत बंदचं आव्हान आहे त्या भारत बंदच्या आंदोलनाला बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष नात्याने समर्थन करतो, सक्रिय समर्थन घोषित करतो. आणि तमाम बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की हा जो हे जे काळे कायदे आहेत, हे काळे मागे घेण्यासाठी उग्र आंदोलन देशभरामध्ये होत आहे, त्यामध्ये जे भारत बंद होत आहे त्या भारत बंदमध्ये सर्वांनी सहकारी व्हायचे, सहभागी व्हायचे, सक्रिय सहभाग नोंदवायचा आहे. आणि या नरेंद्र मोदीच्या सरकारला या निर्णयाच्या संदर्भामध्ये पुनर्विचार करण्यासाठी भाग पाडायचे. मी बहुजन मुक्ती पार्टीचा प्रदेशाध्यक्ष म्हणून समस्त महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना सूचित करतो की त्यांनी उद्याच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचे. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय मल्लिमाशी, जय लहुजी. धन्यवाद.